नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महानगरपालिका आणि श्री रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे उद्या पहाटे 5:30 हा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी संगीत रसिकांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदा दिवाळी पहाटचे 7वे वर्ष असून यामध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम आर्या आंबेकर ही प्रसिद्ध गायिका सुश्राव्य गाण्यांची मैफिल सादर करणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून प्रवेशिकेसाठी अभिषेक पटवर्धन, रोहित जगताप, अभिषेक भोपी, अक्षय सिंग यांच्याशी संपर्क साधावा, तसेच या सुरेल मैफिलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे. इरशाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील असे प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. आरोग्य किटच्या वाटपावेळी केले. महिला बालविकास विभाग आणि जयश्लोक हॉस्पिटलच्या सौजन्याने इरशाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या बालकांची आरोग्य तपासणी आणि आरोग्य किट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विभागीय आयुक्त सुवर्णा पवार, कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुक्त तांबोळी, आदिवासी विकास विभाग प्रेम प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अदिती तटकरेंच्या हस्ते 2 बालकांना अनाथ प्रमाणपत्र आणि 4 बालकांना बाल संगोपन योजना मंजूर आदेश प्रमाणपत्र, दिवाळी फराळ तसेच जसलोक रुग्णालयाकडून प्रदान आरोग्य कार्डचं वाटप करण्यात आले. कर्जत तालुक्यातील तब्बल 42 ग्रामपंचायतींना ISO मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेपाडी यांच्या हस्ते संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जानेवारी 2023 पासून जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायतींनी ISO मानांकन प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील आणखी 40 ग्रामपंचायतींची ISO मानांकन प्रमाणपत्र मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाडी यांच्या हस्ते ISO मानांकन मिळालेल्या 42 ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत कांबळे, विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसळे, विकास जाधव, सहदेव चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. जनतेच्या समस्या सुटल्या नाही तर नवी मुंबई महापालिकेविरोधात पेन पेन्सिल डाऊन आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या नियमित बैठकीमध्ये लोकनेते आमदार नाईक यांनी शहरातील पाणीटंचाईसह अन्य प्रश्नांवर अतिशय आक्रमक भूमिका घेत पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले. यावेळी माजी खासदार डॉ संजीव नाईक यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांप्रती उदासीन असलेल्या सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी आमदार गणेश नाईक यांनी सिडको विरोधात 80च्या दशकात ऐतिहासिक पेन पेन्सिल डाऊन आंदोलन पुकारून सिडको कार्यालयाचे कामकाज ठप्प केले होते. नवी मुंबई पालिकेतील काही स्वार्थी आणि मस्तवाल अधिकारी जनतेची कामे करत नाहीत, त्यामुळे लोकशाही मार्गाने महापालिकेचे काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली आहे. खारघर येथे रामशेट ठाकूर कॉलेजमध्ये ओपन कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शाळांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत उलवे येथील सौ शकुंतला रामशेट ठाकूर स्कूलमधील विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले. यामध्ये क्रियांश चव्हाण या विद्यार्थ्याला काटा आणि कुमित इव्हेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल, संस्कृती शिंदे या विद्यार्थिनीला काटामध्ये ब्रॉन्झ तर कुमित इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. संस्कार शिंदे याला काटा इव्हेंटमध्ये सिल्वर मेडल मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांचे राज्य शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेट ठाकूर यांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध भाजप महिला कमिटीच्या वतीने करण्यात आला. यावेळी संतप्त नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार आणि महिला कार्यकर्त्यांनी नितीश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन करत जोरदार निषेधाचा घोषणा दिल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, उपाध्यक्ष वर्षा भोसले यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी जयेंद्र सुतार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या निदर्शनावेळी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष राजेश राय, ॲडव्होकेट संध्या सावंत, निर्मला पांडे, ग्रेसी खारकर, दीपाली घोलप, सीमा रिदलान, सुरेखा आणेकर, शरयू पड्याळ, आशा शेखदार, मीनाक्षी सिंग, वर्षा पवार, स्मिता माने, सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र अरुण सुतार, विनायक भोईर उपस्थित होते. कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी बँकेच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठीची कायदेशीर कार्यवाही तातडीने सुरू करा असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ योगेश मसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर्नाळा बँकेतील घोटाळा प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत करावेत यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी 26 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ योगेश मसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात बैठक आयोजित केली होती. आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, कर्नाळा बँकेचे प्रशासक, सहकार विभागाचे अधिकारी, कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन पनवेल तालुक्यातील बाबदेववाडी येथील उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत पनवेल तालुक्यात होत असलेली विकास कामे पाहून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे बाबदेववाडी येथील उद्धव ठाकरे गटाचे सुरेश सांबरी, राजा सांबरी, अनंता सप्रा, रमेश खैर, भारत कांबळी, जनार्दन सांबरी, संजय सांबरी, स्वप्नील पाटील यांनी कमळ हाती घेतली आहे. भाजपच्या पनवेल तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, अनेश ढवळे, सरपंच सीताराम चौधरी, दिलीप पाटील, काळूराम वाघ, विकास घरत, गणेश शिंदे, काळूराम कांबळी, धर्मा पारदी, चंदर भस्मा उपस्थित होते. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून गव्हाण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोपर येथे अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सुरू आहे. या अंतर्गत कोपर गावातील 200 मीटरच्या अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण काम 25.15 अंतर्गत करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या भूमिपूजनावेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, डॉ संतोष आगलावे, सुनीता घरत, कोपरगाव अध्यक्ष वैभव घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत पाटील, सुधीर ठाकूर, जयश्री घरत, महेंद्र पाटील, मयूर ठाकूर उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील केळवणे गावाच्या हद्दीत उभ्या असलेल्या एसटी बसमधून डिझेल चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत केली आहे. केळवणे गावाच्या हद्दीत आयन फर्निचरसमोर उभ्या असलेल्या 2 एसटी बसमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 38,000 रुपये किमतीचे डिझेल चोरले होते. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी सिद्धार्थ साठे, सोहेल खान आणि एरिस चाडी यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत केली आहे.
गवाण ग्रामपंचायत हद्दीतील कोपर येथील गावकीची स्मशानभूमी तोडण्यासाठी सिडकोचे पथक आले होते, मात्र ही स्मशानभूमी पूर्वापार असून ती तोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच ग्रामस्थांनी घेतला आणि कारवाई करण्यापासून सिडकोला रोखले. यावेळी गवाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, भाजप कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, युवा कार्यकर्ते किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, कोपरगाव कमिटी अध्यक्ष वैभव खरत, मनोज खरत, ज्येष्ठ कार्यकर्ते भालचंद्र भोईर, ॲडव्होकेट राहुल खरत, कमलाकर खरत, महेश खरत, भास्कर खरत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, लोकनेते रामशेठ ठाकूर आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या.